सांगलीमध्ये भर दिवसा एका निवृत्त वृद्धेच्या हातातून 2 लाख रुपयांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. सांगलीत भर दिवसा एका निवृत्त वृद्धेच्या हातातील 2 लाखांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली असून त्यामुळे सांगली शहरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची शहर पोलिसात नोंद झाली आहे. शेतीशाळेतील निवृत्त कर्मचारी बाळाबाई बुवा या आपल्या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गणपती पेठेतील स्टेट बँकेत आल्या होत्या. त्यांनी बँकेतून 1,99,000 रोकड असणारी बॅग घेऊन बाळाबाई आणि त्यांचा मुलगा हा गणपती पेठेतून पटेल चौकाकडे येत होते. त्यावेळी सराफकट्ट्याच्या चौकात अज्ञात मोटारसायकलस्वारांनी बाळाबाई यांच्या हातातील रोकड असणारी पिशवी हिसडा मारून पलायन केलं. यावेळी बाळाबाई आणि त्यांचा मुलानं आरडाओरडा केला, मात्र चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या बाळाबाई आणि त्यांच्या मुलानं शहर पोलीस ठाणे गाठून पैसे चोरीला गेल्याची तक्रार दिली. हातातील 2 लाखांची रोकड लांबवल्याची घटनेनं संपूर्ण सांगली शहरात खळबळ माजली आहे. गणपती पेठेतील भर वस्तीत चोरट्यांनी हिसडा मारून रोकड लांबवल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इथून आम्ही बँकेतून किती रुपये होते? 1,99,000. कशासाठी घेऊन चाललं होतं? घराच्या कामासाठी. कशाचे पैसे होते? पेन्सिल. बँकेतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही इथंपर्यंत आला? कोण होते ते नेणारे? काय कशावरून गेले? टू व्हीलर होते. तुम्ही आरडाओरडा केला नाही का? मग आरडाओरडा केला नाही?